नमस्कार, चला अभ्यासूया मराठी व्याकरण। आज आपण पाहणार आहोत वर्तमान काळ व त्याचे प्रकार। वर्तमान काळ अभ्यासण्यापूर्वी काळ म्हणजे काय पाहूया। काळाची काही उदाहरणे पहा। स्वरा आंबा खाते, स्वराने आंबा खाल्ला, स्वरा आंबा खाणार आहे। वरील तीनही उदाहरणामध्ये क्रिया दर्शवणारे शब्द कोणते आहेत? अगदी बरोबर, खाते, खाल्ला, खाणार ही शब्द आपणास क्रिया दर्शवतात, म्हणजेच ही क्रियापदे आहेत। आता क्रियापदे फक्त क्रियाच दर्शवत नाहीत, तर क्रिया कधी घडते हेही दर्शवतात। म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून आपणास क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कधी घडते याचा आपणास बोध होतोय, म्हणून त्याला काळ असे म्हणतात। काळाची व्याख्या पाहूया। क्रियापदांच्या रूपावरून क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कधी घडते याचा बोध होतो त्याला काळ असे म्हणतात। पुन्हा एकदा व्याख्या पहा। क्रियापदांच्या रूपावरून क्रियापदाने दाखविलेली क्रिया कधी घडते याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात। काळाचे प्रकार बघूया। काळाचे मुख्य तीन प्रकार आहे। पहिला प्रकार वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा प्रकार भविष्यकाळ। तर आज आपण पहिला प्रकार म्हणजेच वर्तमान काळ याचा अभ्यास करणार आहोत। बघूया वर्तमान काळ। वर्तमान काळाची उदाहरणे बघूया। गणेश क्रिकेट खेळतो, ती अभ्यास करते, पोपट पेरू खातो। वरील तीनही उदाहरणामध्ये क्रिया दर्शवणारे शब्द कोणते आहेत? अगदी बरोबर, खेळतो, करते, खातो, म्हणजेच ही क्रियापदे आहेत। या क्रियापदामधून आपणास कोणत्या काळाचा बोध होतो? क्रिया आता घडते आहे असा आपणास खेळतो, करते, खातो या क्रियापदामधून बोध होतो। मग जर आपल्याला चालू वर्तमान स्थितीचा बोध त्या क्रियापदातून होत असेल तर त्यास वर्तमान काळ असे म्हणतात। क्रियापदाच्या रूपातून क्रिया आता घडते आहे असा आपणास बोध होतो त्यास वर्तमान काळ असे म्हणतात। वर्तमान काळाची व्याख्या पाहूया। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते आपणास वाटते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो। वर्तमान काळाची व्याख्या पुन्हा एकदा पहा। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे वाटते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो। वर्तमान काळाचे उपप्रकार अभ्यासूया। वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत। साधा वर्तमान काळ, अपूर्ण अथवा चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा उपप्रकार रीती अथवा चालू पूर्ण वर्तमान काळ। प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात, तसेच वर्तमान काळाचेही चार उपप्रकार पडतात। वर्तमान काळातील पहिला उपप्रकार अभ्यासूया, साधा वर्तमान काळ। त्याची उदाहरणं बघा। तो पाणी पितो, ती गाणे गाते, सोरा खो खो खेळते। वरील तीनही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील पितो, गाते, खेळते ही शब्द क्रियादर्शक आहेत, म्हणजेच क्रियापद आहेत आणि ही शब्द आपणास क्रिया दर्शवतात आणि ती वर्तमान काळात घडते आहे असा या क्रियापदावरून आपणास बोध होतोय, म्हणून त्यांना साध्या वर्तमान काळातील क्रियापदे असे म्हणतात। आता साध्या वर्तमान काळाची आपण व्याख्या बघूया। जेव्हा क्रिया ही वर्तमान काळात घडते असा क्रियापदावरून बोध होतो तेव्हा त्यास साधा वर्तमान काळ असे म्हणतात। क्रिया ही वर्तमान काळात घडण्याचा बोध होतो। पुन्हा एकदा व्याख्या पहा। जेव्हा
क्रिया ही वर्तमान काळात घडते असा क्रियापदावरून बोध होतो तेव्हा त्यास साधा वर्तमान काळाचे म्हणतात। क्रिया ही वर्तमान काळात घडण्याचा आपण जर बोध होत असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो। वर्तमान काळाचा दुसरा उपप्रकार अभ्यासूया, अपूर्ण अथवा चालू वर्तमान काळ। याची उदाहरण बघा, तो पाणी पीत आहे, ती गाणे गात आहे, सोरा खो खो खेळत आहे। वरील तीनही उदाहरणामध्ये पीत आहे, गात आहे, खेळत आहे या तीनही क्रियापदावरून क्रिया ही चालू आहे, वर्तमान काळामध्ये सद्यस्थितीत ती क्रिया चालू आहे असा आपणास बोध होतो। क्रिया ही अपूर्ण आहे असा बोध होतो म्हणून त्यास चालू वर्तमान काळ असे म्हणतात। व्याख्या पहा, जेव्हा क्रिया वर्तमान काळात घडत असून ती अपूर्ण किंवा चालू आहे असा क्रियापदावरून आपणास बोध होतो तेव्हा त्या वर्तमान काळाला अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात। व्याख्या पुन्हा एकदा पहा, जेव्हा क्रिया वर्तमान काळात घडत असून ती अपूर्ण किंवा चालू आहे असा क्रियापदावरून आपणास बोध होतो तेव्हा त्या वर्तमान काळास अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात। वर्तमान काळाचा तिसरा उपप्रकार पूर्ण वर्तमान काळ। त्याची उदाहरणं बघा, त्याने पाणी पिले आहे, तिने गाणे गायले आहे, सोरा खो खो खेळली आहे। वरील तिन्ही उदाहरणामध्ये क्रियापदे बघा, पिले आहे, गायले आहे, खेळली आहे या क्रियापदावरून आपणास काय बोध होतो? अगदी बरोबर, क्रिया ही नेमकीच पूर्ण झालेली आहे, नुकतीच पूर्ण झालेली आहे असा बोध होतो। त्याने पाणी पिले आहे, पिण्याची क्रिया ही नेमकीच पूर्ण झालेली आहे म्हणून त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। पूर्ण वर्तमान काळाची व्याख्या बघा, जेव्हा क्रिया वर्तमान काळात घडत असून ती क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असा क्रियापदावरून आपणास बोध होतो तेव्हा त्यास पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। व्याख्या पुन्हा एकदा पहा, जेव्हा क्रिया वर्तमान काळात घडत असून ती क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असा क्रियापदावरून आपणास बोध होतो तेव्हा त्यास पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। वर्तमान काळाचा चौथा उपप्रकार रीती अथवा चालू पूर्ण वर्तमान काळ अभ्यासूया। यावरील काही उदाहरणे पाहूया, तो नेहमी पाणी पीत असतो, ती रोज गाणे गात असते, सोरा दररोज खो खो खेळत असते। वरील तीनही उदाहरणामध्ये क्रियापदे ही रीत दर्शवित आहेत, एक पद्धत दर्शवित आहेत। क्रिया ही सतत घडत आहे अशी रीत दर्शवण्याचे कार्य क्रियापद करत आहेत म्हणून ती रीती अथवा चालू पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत। व्याख्या बघा, जेव्हा क्रिया ही वर्तमान काळात सतत घडत आहे अशी रीत किंवा पद्धत दर्शवली जाते तेव्हा त्यास रीती अथवा चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। वर्तमान काळात क्रिया सतत घडत असते आणि त्याची रीत दर्शवली जाते त्यास चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। व्याख्या पुन्हा पहा, जेव्हा क्रिया ही वर्तमान काळात सतत घडत आहे अशी रीत किंवा पद्धत दर्शवली जाते तेव्हा त्यास रीती अथवा चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। एकच उदाहरण चारही उपप्रकारात बघूया। आता उदाहरण पहा, सोरा खो खो खेळते, या वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ, अगदी बरोबर। पुढील उदाहरण पहा, सोरा खो खो खेळत आहे, खेळत आहे कुठला काळ? अपूर्ण अथवा चालू वर्तमान काळ, अगदी बरोबर। पुढील उदाहरण पहा, सोरा खो खो खेळली आहे, खेळण्याची क्रिया नेमकीच पूर्ण झाली, पूर्ण वर्तमान काळ, अगदी बरोबर। सोरा दररोज खो खो खेळत असते रीती अथवा चालू पूर्ण वर्तमान काळ, अगदी बरोबर। खेळते क्रियापदावरून साध्या वर्तमान काळाचा भास होतो। खेळत आहे म्हणजे क्रिया चालू आहे, चालू वर्तमान काळ। खेळली आहे म्हणजे क्रिया नुकतीच पूर्ण झाली, पूर्ण वर्तमान काळ। आणि खेळत असते ही एक रीत दाखवते, क्रिया सतत घडण्याची क्रिया दाखवते म्हणून चालू पूर्ण वर्तमान काळ। थँक्यू।